तर ते आहे ऐकायच्या. तर मी घेतो तो 12,000 12,500 पर्यंत आम्ही आतापर्यंत तपासणी केलेली आहे. त्यातून 1200 क्लिनिक आम्ही सुरुवात केलेली आहे सर. त्यातून 1400-1500 लोकांचा आम्ही आतापर्यंत तपासणी केला. 10,000 किट आमच्याकडे आहे आणि 10,000 मागणी केला तर 3 दिवस म्हणजे 30 किलोमीटर तिथे लोकांचं आवागमन फार मोठ्या प्रमाणात आहे सर. त्याला लागून कर्नाटक बॉर्डर शहरामध्ये जास्त रोड असल्यामुळे आरोग्याचा स्टाफ हा महानगरपालिकेकडे वळवण्यात आलेला आहे. परंतु आता उत्तर सोलापूर त्याच्या किट्स जास्ती प्रमाणात मिळणं आवश्यक आहे. त्याच्यानं पेशंट लवकर त्या ठिकाणी कव्हर होत आहे. ऑक्सिजनची व्यवस्था कारण त्या दृष्टी कोविड सेंटर जे काढले आपण त्याचे काहीच व्यवस्था नाही. सरकारचा कायदा होईल नाही तर नाही होणार. महानगरपालिका आयुक्तांनी 43 करोड जवळजवळ बजेट दिला आहे. त्यांनी काल गेले 5-6 दिवस स्क्रीनिंग सुरू केलं आहे. बीडी कामगार असल्यामुळे एक्सरे घेण्याचे एक्सरे घेणं खूप महत्वाचं आहे. याची दखल घेऊन आपण आज ही बैठक या ठिकाणी आयोजित केली आणि सन्माननीय सर ट्रेनचा जर टेस्टिंगचा जर विचार केला तर सर एक साधारणतः परवाच्या दिवशी जर 1365 पहिलं ट्रेसिंग आहे, दुसरं टेस्टिंग आहे, तिसरं ट्रीटमेंट आहे. तर ट्रेसिंग मध्ये आपण अर्ली डिटेक्शन झालंच पाहिजे हे मात्र आपल्याला सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी जे प्रमाण सांगितलं सातत्याने आपण जे वेगवेगळ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये सांगत आलो, एकाच 22 एकाच 25 असं व्हावं तर इथं एकाच 10-15 असं आहे असं शून्यच्या सांगण्यात आलेलं आहे. तर ते जरा आपल्याला अग्रेसिव्ह वाढवलं पाहिजे. परंतु शहराची परिस्थिती काही करण्यात आली आहे. एक तर मृत्यूचे 11,326 केसेस हे एकंदरीत दिसत आहेत शहर आणि जिल्ह्याच्या मध्ये. आणि त्यातल्या त्यात शहराचा तर भाग आहे लष्करचा, पण दक्षिण बार्शी आणि अक्कलपूर या 3 ठिकाणची परिस्थिती काही करण्यासाठी असण्यासाठी आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांना मी सुचवलं की तुम्ही स्वतः वार्शीला जा आणि सोलापूरला जा आणि या सगळ्या परिसरामध्ये ज्या साधन सामग्रीची आवश्यकता शासकीय यंत्रणेला आणि आणखी मी जे ऑफिसियल पेशंटचा आली आहे त्याच्या संबंधी करण्याची लोकप्रतिनिधी शासकीय यंत्रणा आणि राज्य सरकार हे सगळे अतिशय काळजी घेत आहेत. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा.